सत्तरीची सेल्फी या माझ्या एक्सक्लुझिव्ह आठवणीच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आता हा कार्यक्रम सुरू करतानाच एक कालपासून एक बातमी आली आहे, ती म्हणजे तो शाहरुख खान आहे ना, त्याचा मुलगा तो आर्यन खान त्या बिचाऱ्याला अटक केली हो, म्हणजे ते NCBने त्याला ते ड्रग्ज वगैरे असत ना ते त्याच्याकडे सापडले म्हणून. आता खरं सांगू का, मला थोडासा डबल आनंद झाला आहे. पण म्हणजे सॉरी, असं एखाद्या तरुणाला अटक झाल्यानंतर आनंद होणं हे बरोबर नाही, पण माझा आनंद वेगळा आहे. वेगळा म्हणजे काय माहिती का, हा शाहरुख खान की नाही, एरवी जरा काही झालं की इन्शाल्ला माझ्या करून का इन्शाल्ला असं काहीतरी म्हणायचा, त्यामुळे मला एक भीती वाटत होती की पोरावर कदाचित एकदम मुसलमानी संस्कार देतो की काय. पण तसं नाही आहे अहो, ते खरा मुस्लिम असतो ना, तो काहीतरी दारू पित नाही, ड्रग्ज घेत नाही, नाच गाणी करत नाही, असं काहीतरी मी ऐकून येते तालिबानकडनं. तसलं याचा अर्थ काही करत नाही म्हणजे तो खरा मुस्लिम नाही, याचं आपल्याला एक समाधान आहे. आणि दुसरं आनंदाचं कारण म्हणजे अहो, ते गेल्या महिन्यात ते अडाणी पोर्टवरती 3000 किलो ड्रग सापडलं, आणि त्याच्यावर काही कार्यक्रम कुठे चाललेत, कुठे ड्रग ह्याच्यावर काय कुठे काय कळत नव्हतं. त्यातल्या आज 15 ग्रॅम याच्याकडे सापडले, कोण आपलं शाहरुखचं बोरगा, म्हणजे ते कुठे चाललंय, म्हणजे NCB काम करते बरं का, कुठेतरी चाललंय ते पकडतंय. आणि दुसरं गोष्ट म्हणजे हा पोरगा मुस्लिम नाही आहे याचा इतका आनंद आहे. शेवटी काय, मग ते मुस्लिमपेक्षा आपले हिंदू धर्म आहे ना तो जास्त लिबरल आहे, त्याच्यात असल्या काही फालतू ॲक्टिव्हिटी नाहीत. आता तुम्ही बघा ना, कुंभमेळा घेतला ना, आता झाला तर की 4-6 महिन्यापूर्वी, आणि परत सारखा होतच असतो. तर त्याच्यात हे आपले लाखो साधू हे नुसतं चरस गांजा अफीम आणि ड्रग्ज बिरग वाटले ते मारत असतात, नाही का NCB वगैरे सगळे जातात त्यांना तर दिसतं, पण कोणाला हात लावायची हिंमत नाही, कारण काय धार्मिक भावना दुखावली जायची शक्यता. आणि प्लस काय, आपले जे मंत्रिमंडळ आहे किंवा खासदार, म्हणजे या पक्षाचे त्या पक्षाचे सगळ्या पक्षाचे ते त्यांच्याच पाया पडत असतात, त्यामुळे कोण त्यांना त्या चर्ची साधूंना हात लावणार. एनिवे, काय ते हे जे नवीन जे कॉन्स्टिट्युशन झालं त्याच्यात काहीतरी नियम बियम झाले, त्याच्यानुसार हे जे असतात ना ड्रग्ज वगैरे ते सब घेणं विकणं ठेवणं वगैरे हे सगळं अपराध आहे, फार सिरियस अपराध आहे, आणि ते योग्यच आहे. कारण काय माहिती का, त्यांनी त्याचे एकदा व्यसन लागलं की तरुण पिढी बर्बाद व्हायची शक्यता आहे. तर अशा ह्याचे म्हणजे 3000 किलो आत्ता जे ह्याच्यात सगळे अडाणी पोर्टवरती, तिथं कुठलाही पत्रकाराची किंवा याची जास्त हिंमत नाही झाली. अहो कशी होणार, शेवटी किती झालं तरी, म्हणजे जरी मोदी सरकार म्हटलेलं नसलं की आमचं ते त्यांच्यावर अवलंबून आहे किंवा अंबानीवर, तरी आपल्याला ते कळतच ना. ते कसं, अहो गेल्या 7 वर्षात त्यांची प्रॉपर्टी दसपट झालेली आहे, म्हणजे काहीतरी त्यांचं डीलिंग चांगलंच आहे ना. मग त्यांच्या विरुद्ध कोण बोलणार, सरकार बोलणार नाही, मग पत्रकार विचारे कसे बोलतील हो, नाही का. आता ह्या पत्रकाराचं कॅरेक्टर जे आहे ना, ते मी पूर्वीपासून ओळखतो. पूर्वीपासून म्हणजे आता आणीबाणीपासून, आत्ताच्या नवीन जनरेशनला आणीबाणी वगैरे काही प्रकार माहिती नसेल, पण आम्ही तो बघितल्या होता त्या काळात. काय माहिती का, म्हणजे आम्ही पूर्वीपासून वाचत आलो की 4th Estate म्हणजे असं एवढं इम्पॉर्टंट जर्नालिझम वगैरे, परंतु त्या काळात आम्हाला दिसलं काही जर्नालिस्ट जे आहेत ना ते सगळे सत्ताधाऱ्यांची चापलूसी करतात बरेचसे वगैरे वगैरे. त्याच्यानंतर आणि त्याचवेळेस तर आकाशवाणी होतं, आकाशवाणी तर काय सरकारीच माध्यम, काय सांगायचं आता तुम्ही समजू शकता. पुढे मार्ग 10-15 वर्षात पोझिशन बरीच बदलली म्हणजे आता दूरदर्शन पॉवरफुल झालं आणि सत्तेवर आले राजीव गांधी. आणि त्यावेळेसुद्धा बरं का, आता म्हणजे माझी एक्सक्लुझिव्ह आठवण इथे येते बरं का, ते एकदा म्हणजे त्यांच्या त्या बोफोर्स प्रकरणात वगैरे 105 खासदारांनी राजीनामा दिला, म्हणजे केवढी मेजर न्यूज आहे. म्हणून मी ती सगळे न्यूज बुलेटिन असं करून बघत होतो. पण बरं का, ते त्यांनी काय दिलं तिचं काय म्हणणं हे कुठे आलंच नाही, तर सगळं सतत बातम्यांमध्ये हे चालू होतं की काही पत्रकार काही कार्यकर्ते म्हणजे काँग्रेसचेच कार्यकर्ते ते सगळे जण की काय चाललं आहे, ह्यांना आम्ही निवडून द्यायचं आणि त्यांनी राजीनामा द्यायचा आहे चुकीचा आहे ह्यांचा विषय असंच. मी म्हटलं याच्यात कुठेतरी हे लोक एवढे खासदार असून त्यांनी आपलं पद सोडतात म्हणजे काहीतरी असेल ना, कोणाचं तरी कारण आहे का, कारण वेळ पण ते कुठं दिसतच नाही, म्हणजे कुठल्याही खासदाराचं न घेता यांचेच खासदार यांचेच म्हणजे काँग्रेसचेच खासदार आणि वगैरे वगैरे असं ते युद्ध चालू होतं. आणि हाच असतो ना प्रचार, नाही का, तो काय असतो त्याला टिपिकल सरकारी प्रचार. तो म्हणजे कसा माहिती का, रशियन पद्धतीचा प्रचार होता, अमेरिकन पद्धतीचा वेगळा असतो. कारण मी ते अमेरिकन वार्ताहर रशियन दूत वगैरे असे अनेक पेपर वाचत होतो, मला कळायचं की यांचा म्हणजे डायरेक्ट खोड प्रचार आहे आणि तो कळून येतो. अमेरिकन तर हुशार प्रचार करतात, पण जणू का आम्ही खरं सांगतो थाटात करत असतात असो. आता आपला तो विषय नाही, पण काय आपल्याकडे सरकारने ते रशियन पद्धत शिकवले, डायरेक्ट धारधार धारधार कुठं प्रचार करायचे वेळावाकडा, नाही का.
पण बघा, ह्या प्रचाराच्या संदर्भात एक अमीन सायने हा फार मोठा माणूस होता, आहे आहे सॉरी, आणि त्यांनी आपल्या रेडिओतून अनेक कार्यक्रम केलेत आणि ते प्रचाराचेच कार्यक्रम केलेत मेनली सिनेमाचे. तर अमीन सायने त्यांच्या वर्कशॉपमध्ये नेहमी सांगतात की आपण प्रचार करायचा म्हणजे त्यांच्याकडनं पैसे घेऊन करत असतो, त्यांची स्तुती करायलाच पाहिजे, पण त्याच्यात तद्दन खोटं बोलायचं नाही, म्हणजे वस्तुस्थितीचा विपर्यास होईल असं कधीही बोलायचं नाही. आणि ते त्यांनी दावा करून सांगितलं की तुम्ही माझा कुठलाही कार्यक्रम बघा, त्यात मी खोटं बोललं म्हणजे माझी क्रेडिबिलिटीचा प्रश्न असतो, तसं कधी होणार नाही. मग काय करणार आम्ही, जे आहे त्याला सुपरलेटिव्ह किंवा असं जे क्वालिटेटिव्ह जी हे असतात ते शब्द वापरणार, म्हणजे कुठे एखाद्या गाण्याच्या म्हणजे एखादं गाणं म्हणजे दिल को छून देणेवाला म्युझिक, पण असं नाही म्हणणार की 1 लाख रेकॉर्ड्स खपल्या, कारण की ते खरं की नाही खरं खोटं हे लगेच तपासता येतं, पण दिल को छू लेनेवाला म्युझिक हे कधी म्हणता येतं. त्याच्यामुळे कधी आम्ही खोटं नाही सांगणार की परदेशात जाऊन शूटिंग केलं आहे, जर शूटिंग केलं नसेल तर नुसतं आमचा नाही परदेशातून जाऊन आला वगैरे असंच म्हणतील. किंवा ते शब्द कसे वापरायचे, ॲक्शन के मैदान में इमोशन का तुफान, म्हणजे म्हटलं तर अगदी छोटीशी ॲक्शन एवढंसं इमोशन जरी असलं तरी एखाद्याला ते वाटू शकतं, त्यामुळे तो प्रचाराचा भाग होता. म्हणजे थोडक्यात काय, थोडंसं आपलं म्हणणं अतिरंजित करा पण तद्दन खोटं नाही, आणि हाही पूर्वीची प्रचाराची पद्धत होती. पण हळूहळू काय काळ बदलला, आणि विशेषतः आता 2000 म्हणजे नवीन गव्हर्नमेंटने ते तद्दन खोटं बोलायचं नाही, खरं सांगतो तद्दन खोटं बोलतात. कारण म्हणजे कसं, म्हणजे 2014 प्रचारात ते काय म्हणाले की ह्यांनी चिदंबरमनी 1,75,000 कोटी नाही का रुपये खाल्ले, नाही का समजा मी म्हटलं त्यातनं नुसते 75 रुपये जरी खाल्ल्याचं सिद्ध झालं तरी आपण म्हणू शकू की त्यांनी 1 कोटीपट वाढवले वगैरे, पण तसं पण नाही, ते त्यांनी ॲक्च्युली काय ते म्हणजे एकदम खोटंच होतं, काहीच त्यातनं निघालं नाही. पण एनिवे ते प्रचार करतात आणि हल्लीची टेक्नॉलॉजी बदललेली आहे. हां, पण आता बरं का, नुसतं ते आकाशवाणी दूरदर्शन नाही तर इतर मीडिया चॅनल चाललेच आहेत, चिकार हे भयंकर सगळे ते सरकारची चापलूसी करणारे चिकार आहेत, आणि प्लस ॲडिशनल हे सोशल मीडिया आलेला आहे, तर ह्या सगळीकडनं त्यांचा जोरदार प्रचार चालू असतो. परंतु सॉरी, ते तद्दन खोटं प्रचार करतात, आणि मोदीचे कधी खरं बोलले ना तरी हे सगळं त्याच्यावर खोटं बोलतात. म्हणजे बघा, आता 2014 इलेक्शनचा फॉर्म भरला, त्यावेळेस कंपल्सरी होतं फॉर्म भरणं सगळे कॉलम्स, तर त्यांनी मोदीजींनी अगदी खरं खरं लिहिलं की आपलं लग्न झालेलं आहे. आता मुकाट्याने ॲक्सेप्ट करावं ना, पण काय ते गेले 42-43 वर्ष हा म्हणजे बाल ब्रह्मचारी देशासाठी करतो आहे असं एवढं काय म्हणायची सवय झालेली, आणि मग एकदम असं म्हणल्यानंतर मग ते त्यांना जरा शॉक बसला कसं समजायचं. मग त्याच्यात बरं का, लगेच ITC त्यांच्या मदतीला आलं, त्यांनी काय जे मठ जे त्यांचं जे हे असतात ना वोटर्स किंवा अनुयायी त्यांच्यासाठी त्यांनी एक हे टाकली पोस्ट, त्याच्यात असं दिलं की मोदीजी आहेत ना त्यांचं ते अगदी बालविवाह झालेला आहे त्यांचा, पण तर आणि त्यामुळे तो लिगल नाहीच आहे अशी, पण मागून त्याच्या लक्षात आले अहो इलिगल माहिती काय मोदीजी काय फॉर्ममध्ये होतील काय ते डिस्क्वालिफाय होतील. मग म्हणले तसं नाही, बालविवाह नाही हे त्यांच्या लक्षात आलं की असं खोटं नाही बोलताना, त्यामुळे ते 20 आणि 19 वर्षाचे होते त्या दोघांचे वय, त्यामुळे तो म्हणतात ते. मग एक दुसरी मग इंटेलिजंट पोस्ट त्यांनी सुरू केली, त्यांनी मोदीजींची डायरेक्टली गौतम बुद्धाशी तुलना केली, गौतम बुद्ध जसं यशोधरेला लग्न झाल्यानंतर दिलं सोडून आणि गेला निघून तसे मोदीजी गेलेत. आता मग ह्याच्यातसुद्धा म्हणजे ती पळाली का त्यांनी हकलली ह्याच्यावर काही बोलता येईना, कारण की दोन्हीकडनं आपल्या नायकाची जरा थोडीशी बदनामीची भीती होती. असो, तर सांगायची गोष्ट म्हणजे काय, खरं जरी झालं ना तरी हे जे ITC ना ते कुठनं तरी ते आपल्या मठ अनुयायांना आणि प्रेक्षकांना वाचकांना ते काहीतरी बदला भरून ते आपल्या फोनमध्ये ठेवायचा प्रयत्न करतात. आता मग हे जे तिथनं सुरू झालेलं आहे ते आजपर्यंत चालू आहे, म्हणजे ते पुढे बरं का, आणखीन जे ॲड गुरु असतात ना, ते ॲड गुरु जे असतात ते स्वतः म्हणजे त्याचा एक नियम असा आहे, व्हेन इन डाऊट लिव्ह इट आऊट, म्हणजे इफ यू नो डोंट नो एनिथिंग कीप क्वायट अँड लेट अदर्स वंडर वेदर यू आर फूल दॅन टू ओपन युअर माउथ अँड कन्फर्म इन देअर डाऊट. आपण बरं का हे मोदीजींना पटत नाही ते वाटते ते बोलतात आणि असो. शेवटी काय, ITC बाकी प्रचार यंत्रणा हे सगळे त्यांच्या हातात आहे, त्यामुळे मोदीजींनी काही खोटं बोललं तरी ते कसं खरं होतं किंवा कसं योग्य होतं हे करण्याचं, पण इंटेलिजंट काम करतात बरं का, आणि त्याच्यात ते जे त्यांनी गृहित तत्व धरलेलं आणि ते सिद्ध झालेलं आहे, ते म्हणजे जे वाचणारे किंवा पाठवणारे किंवा हे जे असतात ते मठ्ठ आहेत आणि ते काही जसं असेल म्हणजे ते फॉरवर्ड करत जातात आणि त्याच्यावर विश्वास ठेवत जातात. हे मात्र जरा थोडीशी चिंताची बाब आहे. हे म्हणजे 14 सुरू झालं आहे, ते आत्ता म्हणजे गेल्या आठवड्यात मोदीजींची जी अमेरिकेची
अजूनतरी तिथपर्यंत हे चालू आहे. म्हणजे बरं ती ट्रीप बरं का, तसं खरं सांगायचं म्हणजे टोटल फेल आहे. म्हणजे काय त्याच्यात एक फरक असा आहे की पूर्वी मोदीजी जायचे तेव्हा त्यांचा ट्रम्पशी दोस्ती होती. ट्रम्प तथ्या म्हणजे काय करायचे, तुम्ही मोदीजी येणार म्हटलं की शेकडो जणांना ते टेम्पररी व्हिसा इश्यू करायचे, मग तिथं गेल्यानंतर ती लोकांची गर्दी असायची, मग ते मोदी मोदी म्हणायचे, मग हे जे पत्रकार जायचे चापलूस करणारे ते लगेच त्याच्यात कॅमेरा द्यायचा आणि म्हणायचं का मोदी कसे देशातच नाही तर परदेशात जगाभराचे लीडर आहेत, विश्वनेता वगैरे असतात, त्यांना भंडार मारायच्या सवय झाल्या होत्या. पण यावेळेस काय हे बदललेलं आहे. पण हे आपले जे पत्रकार जे आहेत, अंजन ओम पशु ती जी आहे पत्रकार, तिला हे माहिती नाही हो की कारण ती खरी पत्रकार नाही, अभ्यास नाही. तिला हे कळत नाही की नवीन सिच्युएशनमध्ये तसं नाही, तर ती आपली ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेली बरं का, लाईव्ह गेली ते लोकांच्यात गेली. तर मग काही म्हटलं कसं वाटतं तुम्हाला, म्हटलं कोण, आय डोंट नो, मी तर पब्लिक आलंय रस्ता थांबवणं म्हणून आलेलो आहे, आय डोंट नो इज प्राईम मिनिस्टर. ते दुसरं दोघं चौघं काही ड्रम वाजवणार होते ते आले होते, आता मोदीजी येणार म्हटलं ते दणदण वाजवणार. मग त्यांना तिने जाऊन विचारलं की काय वाटतं वगैरे, म्हणलं काय वाटतं कोणी तर मला काय माहिती, आम्हाला पैसे मिळाले ते आले की ते वाजवायचे, आम्ही त्याच्यासाठी आलो, तिथं परत इज्जत झाली, असं तिने सगळे ओळख चालू केले. आणि इतकंच नाही तर ती बरं का आपल्या ज्या IFS ऑफिसर आहेत स्नेहा दुबे, फार मोठी इंटरनॅशनल वाई आहे, म्हणजे भारतातर्फे तिने फार सनसनीत भाषण करून पाकिस्तानला एक्सपोज केलं वगैरे वगैरे, तर डायरेक्टली तिच्या ऑफिसमध्ये घुसली आहे. तर तिला असं वाटलं की ती आपले भारतीय अधिकारी आणि आपण काय म्हणून ते अशी लगेच नाचत गेली, तर तिने लगेच बाहेर काढला. ती मग कारण तिला ती उथळलं होतं, तिला कुठल्या फोरमवर काय बोलायचं माहिती आहे, आणि हे म्हणजे अशाशी तुम्ही काय म्हणता, ती काही न बोलता ती तरी बोलायला लागली की हा पत्ता ये, तर तिने लगेच तिला रस्ता दाखवला. आणि हे काय दुर्दैवाने सगळं गेलो एअरवर गेलो, कारण ती लाईव्ह होती. आणि बरं का आता काय कोण असतो तिचं अडकं, तिने डायरेक्ट न्यूयॉर्क टाईम्स घेतला आणि बघाला पहिलं पण दाखवलं, पण तिने आपल्याला दाखवलं ह्याच्यात की त्याच्यात खोटी बातमी नाही, दुसऱ्या पानात बातमी नाही, तिसऱ्या. हां मग तेव्हा लक्षात आलं की मोठी गडबड झालेली आहे. आणि मग काय त्यामुळे काय इतरांना सगळ्यांना म्हणजे आमच्यासारख्यांना कळलं की सगळं फ्रॉड झालं, आता मग IT सेल इथं ॲक्शनमध्ये लागलं. त्यांनी लगेच काय केलं, आता काय करायचं, त्यांनी दंडदिशी एक न्यूयॉर्क टाईम्सचा पेपर बनवला, हां असा न्यूयॉर्क टाईम्स आणि बॅनर लाईन टाकली. त्याच्यात काय लिहिलं माहिती आहे का, त्यांनी असं लिहिलं की मोदीजी त्यांचा फोटो ओनली होप फॉर द प्लॅनेट अर्थ, म्हणजे आपल्या जगाला मोदींच्या दुसरं कोणी नाही आहे तारणार वगैरे असं दिलं. आणि ते केल्यानंतर ते सगळं टकाटकट ते तयार केलं, सगळीकडे पाठवलं. आणि मला अगदी वाईट वाटतं हे माझ्याकडे कोणाकडनं मठ्ठं काही लोकांकडनं आलं, पण त्याचबरोबर अहो मी आकाशवाणी दूरदर्शनमध्ये माझ्याबरोबर काम केलं, जे अधिकारी लोक आहेत त्यांनीसुद्धा मला पाठवली कौतुकाने, भोगम मोदींचं किती कौतुक चाललेलं. आणि ज्यांचे म्हणजे चांगले जर्नलिस्ट काही MNC ऑफिसर वगैरे, अरे मी म्हटलं मठ्ठं लोकांना जरा विचार कर ना, असं काय असू शकेल का भारतातला तरी पेपर असं छापेल का मोदींचं कौतुक करायचं म्हटलं तरी, असं की मोदी इज द ओनली होप फॉर द वर्ल्ड, दुनियेला मोदींशिवाय दुसरा कोणी तारणहार नाही असं छापेल का, आणि त्याच्यावरनं कळत नाही का खोटं. नाही न्यूयॉर्क टाईम्स इज मोर रिलायबल, अहो पण न्यूयॉर्क टाईम्स रिलायबल आहे हे न्यूयॉर्क टाईम्स आहे का, मग ते जर गुगल केलं आणि चेक फॅक्ट चेक केलं की ते फ्रॉड आहे, त्या सगळ्यांना मी पाठवलं म्हटलं अरे येडे तुम्हाला हे IT सेल वेडा ठरवत आहे आणि तुम्ही इतके मठ्ठात की काय न वाचता त्याचा खरा अर्थ काय असं शक्य आहे काय विचार न करता विश्वस्त होतं आणि मोदी करत त्यांचं कौतुकाचं तुम्ही पाठवत असतं ते असं हे झालेलं. मग त्याच्यानंतर बरं का आता याच्यानंतर तर त्यांनी शहाणपणा शिकावं आणि जरा शाणव पण नाही, लगेच दुसऱ्या दिवशी आणखी रिपोस्ट आली की काय कोणी जोसेफ म्हणून कोण एडिटर इन चीफ ऑफ न्यूयॉर्क टाईम्स त्यांच्याकडून आली आणि मग त्यांनी असंच कौतुकाचं मोठं असं म्हणतात वगैरे वगैरे केलं. मग आता काय मला कळत होतं की हे तद्दन खोटं बोलतात, लगेच गुगल केलं मग लक्षात आलं कारण जोसेफ होप नावाचा कोणीही ह्याचा न्यूयॉर्क टाईम्समध्ये म्हणजे एडिटर इन चीफ तर नाहीच आहे, बाकी पण तिथं त्यांच्या पॅनलमध्ये कोणीही नाही आहे, तरी आपल्या ते त्यात ठोकून. तर मला सांगायचं एक गोष्ट अशी की इतकं लाजीरवाणं हे झाल्यानंतर शेवटी न्यूयॉर्क टाईम्सनी काय छापली की आमच्या नावाने असं खोटं करतात भारतात
तर मेहरबानी करून त्यांनी कुठे बघू नका. तर आमची वेबसाईट त्यांनी दिली न्यूयॉर्क टाईम्सने की ह्याच्यातच तुम्ही बघा, तर ह्याच्यात ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मिळेल, बाकी प्रचारावर हे करू नका. म्हणजे मला त्याचं अगदी वाईट वाटलं की काय हो, म्हणजे एकीकडे आपण विश्वगुरु होण्याची गप्प मारतो आणि आपला नेताही तिथं खोटं बोलतो आणि आपले पत्रकार तर चापलूसी आहेतच करणार आहे आणि हे सुद्धा आय टी सीलमध्ये तर हॉटेल लिखत आहे त्याच्यापेक्षा लोकही किती मठ आहेत असं. बट एनिवे असं म्हणतात की यू कॅन फूल ऑल द पीपल फॉर सम टाईम किंवा यू कॅन फूल सम पीपल फॉर ऑल द टाईम बट यू कांट फूल ऑल द पीपल ऑल द टाईम. अशा करूया, ह्याच्यापुढे कोणाला तरी शहाणपणा सुचेल.